तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की योगाच्या स्थितीत असणं हे ध्येय आहे, पण मध्ये कुठेतरी त्या प्रक्रियेलाच योग हे नाव मिळालं. या प्रक्रियेची अनेक नावं आहेत जी आता लुप्त झाली आहेत. जे अंतिम ध्येय आहे तेच प्रक्रियेचं नाव बनलं आहे. मग जर तुम्ही तुमचं शरीर वेगवेगळ्या प्रकारे वाकवलं तर आपण त्याला आसनं म्हणतो, पण आज त्यालाच योग म्हणतात. अशा प्रकारे यामध्ये 112 मुख्य मार्ग आहेत, पण त्यासाठी लाखो साधनं आहेत जी या मुख्य मार्गांमधून विकसित झाली आहेत. त्यापैकी प्रत्येक साधन आज योग म्हणून ओळखलं जातं. हे म्हणजे असं आहे, जर तुम्ही बस स्टँडवर गेलात कोईमतूरमध्ये, तुम्ही पहाल कोणीतरी ओरडत असेल बँगलोर बँगलोर बँगलोर, तुम्ही म्हणालात कुठे, तर तो तुम्हाला बस दाखवेल. त्याला म्हणायचं आहे की ही बस बँगलोरला जाते, पण जेव्हा तो म्हणतो बेंगलोर बेंगलोर बेंगलोर, तुम्ही विचारलं बेंगलोर कुठे आहे, तिथे बंगलोर. बस, तर ते वाहनच बंगलोर बनलंय. त्याचप्रमाणे ते वाहन किंवा साधनं योग बनली आहेत.